नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरीही कोसळतायत आणि या पावसामुळे नाशिक मधील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय, तर अनेक भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातले रस्ते जलमय झाले, त्यामुळे मनपाच्या नाले सफाईच्या कामाच्या दाव्यांची बोलखोल झाली आहे। नाशिकातली काल रात्रीची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक मधूनच एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्र आणि दारणा धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस झालाय, यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। सध्या नांदूर मधमेश्वर धरणातून 4048 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे आणि 4048 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे, यामुळे नदीकाठची जी गावं आहेत किंवा लोक आहेत त्यांना मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर तिकडे मराठवाडा विदर्भ सीमेवर पर्यटकांसाठी पर्वणी असलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय। पहिल्याच पावसामध्ये हा धबधबा प्रवाहित झालाय, यामुळे पर्यटक आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। तर 2-3 दिवसामध्ये पडत असलेल्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात आणि 2-3 दिवसांपासून पडत असलेल्या पहिल्या पावसात हा धबधबा ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचीच ही दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। तर अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात रात्री पावसानं दमदार हजेरी लावली। विदर्भात मान्सून दाखल झाल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्यात। विजेच्या कडकडाटासह अकोट, तेल्हारा, अकोला आणि मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडलाय। तर या पावसामुळे बळीराजा सुखावलाय आणि पेरणीच्या कामांनी जोर धरलेला आहे। तर जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक पावसाची गरज आहे। दरम्यान आजच्या पावसानं शेतीच्या मशागतीचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे, मात्र तरीही शेतकऱ्यांनी जमिनीखालील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। बातमी सिंधुदुर्ग मधून। इथं कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई गोवा महामार्गावर होऊ लागलाय। पावसामुळे खारेपाटण, नडगिवे या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प होती आणि त्यातच आता भर म्हणून पियाळी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, यामुळे महामार्ग हळूहळू खचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे या खचणाऱ्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागत आहेत। महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं या प्रकारामध्ये लक्ष घातल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार नाहीये। ही दृश्य आपण बघू शकताय, पावसामध्ये महामार्ग खचलेला आहे, त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणानं इथं लक्ष घालण्याची गरज आहे। तर या खचणाऱ्या महामार्गाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनंत पाताडे यांनी। सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा फटका जो आहे मुंबई गोवा महामार्गाला बसायला लागलाय। कालच नडगिवे घाटामध्ये दरड कोसळली होती, काही काळ वाहतूक सुद्धा देखील ठप्प होती, मात्र नांदगावपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले जे पियाळी नदी आहे आणि पियाळी नदीला असल्यावर ब्रिजच्या बाजूला जो पूर्ण रस्ता आहे तो खचायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला दाखवतो कशी परिस्थिती काय आहे, ती हळूहळू खचायला सुरुवात झालेली आहे। पलीकडे सुद्धा पूर्ण दरड आहे, दरडीचा भाग सुद्धा हळूहळू खचायला लागलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलात तर पूर्ण जो बीच आणि जो मुख्य रस्ता जो जोडणार आहे त्या रस्तासुद्धा देखील खचायला सुरुवात झाली, रस्त्याला तडे जायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे इथे जे वाहन चालक आहेत त्यांना असं मात्र कसरत करत तो वाहन चालवायला लागतंय, जीव धोक्यात घालत हे आपलं वाहन चालवायला लागतंय। मात्र याकडे हायवे प्राधिकरणाने वेळीच लक्ष द्यावं, नाहीतर अनर्थ घडण्यापूर्वी जर लक्ष नाही दिलं तर मात्र याचा मोठा परिणाम जो आहे तो हायवे प्राधिकरणाला भोगावा लागणार। त्याच्यामुळे या वेळीच या हायवे प्राधिकरणाने या रस्ता खचलेल्याला परिस्थिती पाहून वेळीच उपाययोजना कराव्या अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागले। अनंत पाताडे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।
यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे। मुंबई गोवा हायवे संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहराजवळ रस्त्यावर भगदाड पडलेला आहे। मुसळधार पावसामुळे हे भगदाड पडल्याची माहिती समोर येते आहे। वाहन चालकांच्या जीवाशी हायवे प्राधिकरणाचा खेळ सुरू आहे का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। हायवे प्राधिकरणाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहन चालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते आणि त्याच महामार्गावर हे भगदाड पडलेलं आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर। कणकवली शहरानजीक ब्रिजचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी हे भगदाड पडलेलं आहे। नेमकं हे भगदाड कशामुळे पडलेलं आहे हाही प्रश्न उपस्थित होतोय। तर भगदाडाकडे हायवे प्राधिकरणाचं लक्ष आहे का असा प्रश्न विचारला जातोय।